वेगाने विस्तार होत असलेल्या तपोवन रस्त्याचं राज्य शासनाच्या निधीतून होणारं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यानं शिवसेनेनं वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला. मागील वर्षी पहिल्याच पावसात या रस्त्याच्या कामाचं पितळ उघडं पडलंय. शिवसेना नेते माजी आमदार स्वर्गवासी अनिल भैया राठोड आणि शिवसेनेनं याबाबत आवाज उठवून रस्त्याचं काम नव्यानं करण्यास भाग पाडलं. त्यानुसार काम होत असताना रस्त्याची पाहणी केली आहे. यावेळेस अनिल ढवण, ऋषिकेश ढवण, स्वर्गवासी दिगंबर ढवण मित्रमंडळ आदी उपस्थित होते. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.